जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारतात सन 2014 साली भारतीय जनतेने एक अभूतपूर्व क्रांती केली. श्री नरेंद्र दामोदरदास मोदी या विकास पुरुषाचा राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला. भारतीय राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला. लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसदेच्या पायरीवर नतमस्तक मोदीजींनी संपूर्ण देशाला बदलाची जाणीव करून दिली. या लोकनेत्याने जनतेला ग्वाही दिली की माझे सरकार हे गोरगरीब जनतेसाठी कार्य करेल, जाती धर्मांची सर्व बंधने तोडून समाजातील शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यंत हे सरकार काम करत राहील. सबका साथ सबका विकास हाच या सरकारचा हेतू असेल. देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है, देश का परचम अब ऊंचा उड़ रहा है, बरसों का अंधेरा रोशन हो रहा है, गरीब की रसोई से धुआं हट रहा है. मेरा देश मेरा देश मेरा देश दिलेल्या वचनाला जागून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी गेली 5 वर्षे न थांबता न थकता देशोद्धारासाठी कार्य करत आहेत. जो जन जन ने खुद लिखी उस जीत का गीत सुनाएंगे, कदम बढ़ चले भारत के हम विश्व गुरु कहलाएंगे, कदम बढ़ चले भारत के हम विश्व गुरु कहलाएंगे. देशातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात विकासाचा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. गेल्या 70 वर्षात रखडलेला विकास या 5 वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात चौफेर धावू लागला. उज्ज्वला गॅस योजनेने गरिबांच्या घरात जेवणाचा गॅस पोहोचला. देशातील 6 करोड महिलांना मोफत LPG सिलेंडर व शेगडीचे वाटप करण्यात आले. धूरमुक्त स्वयंपाकघरामुळे या गोरगरीब माता भगिनी सुखावल्या. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देशात 12 करोड घरांमध्ये शौचालय बांधली गेली. देशातील प्रत्येक महिलेचा सन्मान करणारे हे कार्य प्रशंसनीय म्हणावे लागेल. स्वतःचे घर नसलेल्या प्रत्येकाला घर मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजना कोणत्याही जाती धर्माची बंधनं न ठेवता यशस्वीपणे राबवली गेली. 1.5 करोड बेघरांना पंतप्रधान आवास योजनेमुळे हक्काचं घर मिळालं. आजवर जिथे वीज पोहोचली नव्हती तिथपर्यंत तब्बल 4 करोड गरिबांच्या घरात मोफत वीज जोडणी केली गेली. गरीबातील गरीब माणसाचे सुद्धा जनधन खाते बँकेत उघडले गेले. ही संख्या 32 करोड इतकी प्रचंड आहे. शेतकऱ्यांची सबसिडी, कर्जमाफी, किसान सन्मान अनुदान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशी सर्व प्रकारची अनुदाने सरळ त्यांच्या खात्यात जमा होत आहेत. ही बँक खाती आधारशी संलग्न असल्याने मधल्या दलालांची तर सुट्टी झालीच आहे, पण मेहनतीचे सर्वच्या सर्व पैसे खातेधारकाला मिळत आहेत. 3,24,000 करोड रुपये गरिबांच्या बँक खात्यात थेट जमा होत आहेत. मोठे मोठे रस्ते, जलमार्ग यांनी व्यापाराची गती वाढवली. आयुष्मान योजनेने रुग्णांना मोफत औषधोपचार मिळू लागले. पंतप्रधान सुरक्षा बीमा योजनेमुळे 10 कोटी लोकांना विम्याचा फायदा मिळू लागला. अटल पेन्शन योजनेद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांचा भविष्यकाळ सुखावह झाला. सुकन्या समृद्धी योजनेने मुलींच्या जन्माचा आदर वाढवला. मुद्रा योजना, कौशल विकास योजना, स्टार्टअप इंडिया योजना या योजनांमुळे भारतीय तरुण आत्मनिर्भर, कुशल व यशस्वी उद्योजक बनण्याच्या प्रवाहात सामील झाला. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही युक्ती सार्थ ठरवत माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार जनता जनार्दनाच्या सेवेत कंबर कसून कार्य करते आहे. कधी सुक्या दुष्काळात होरपळून निघणाऱ्या इथल्या शेतकऱ्याला भली मोठी कर्जमाफी या सरकारने दिली. वेळोवेळी होणाऱ्या पिकांच्या नुकसानीतून सावरण्यासाठी पीक विम्याचे संरक्षण तत्काळ दिले. पाणी ही जनतेची मूलभूत गरज आहे हे ओळखून शुद्ध पेयजल योजना गावागावात पोहोचवली. आपला शेतकरी खंबीरपणे उभा राहायचा असेल तर त्याच्या शेतात अखंड पाणी पाहिजे. या शाश्वत पाणी साठ्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यात जातीने लक्ष घातले.
या यशस्वी योजनेचे सकारात्मक परिणाम आज महाराष्ट्रात दिसत आहेत. नवीन महामार्ग, उड्डाणपूल, शहरी भागांमध्ये मेट्रो प्रकल्प, गावागावात नळाचे शुद्ध पाणी, अंतर्गत रस्ते, 24 तास वीज, विकासाचे असे धडक कार्यक्रम महाराष्ट्र सरकार राबवित आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या समर्थ नेतृत्वाने महाराष्ट्राची मान उंच झाली आहे. संपूर्ण देशाचा असा कायापलट होत असतानाच 2019 ही सार्वत्रिक निवडणूक पुन्हा जनतेचा कौल मागते आहे. आणि त्यासाठी आपल्या ईशान्य मुंबईतून यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पार्टी या महायुतीचे उमेदवार श्री मनोज कोटक या रणांगणात उतरले आहेत. गेली अनेक वर्ष माननीय किरीटजी सोमय्या यांनी ईशान्य मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. मेडिको सोशल वर्कर ही त्यांची खास ओळख. दिव्यांग किंवा इतर रुग्णांना त्यांनी वेळोवेळी केलेली मदत व त्यांचे कार्य ईशान्य मुंबई कदापि विसरणार नाही हे निश्चित. मतदारसंघासाठी यावेळी पक्ष नेतृत्वाने मनोज कोटक यांच्यावर विश्वास दाखवला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले, गेली 12 वर्ष नगरसेवक असलेले जनसामान्यांचे जिवलग मित्र मनोज कोटक. राजकारण हे समाजकारणाचे साधन आहे व सत्तेचा उपयोग लोकसेवेसाठी केला पाहिजे या संस्काराने प्रेरित होऊन जनसेवा करणारे मनोज कोटक. आपलं सगळ्यांचं ध्येय हे लोकांची सेवा करण्याचं आहे. शेवटी आपलं सर्वांचं ध्येय माननीय नरेंद्रभाई मोदी यांना दुसऱ्या वेळेस पंतप्रधान करायचं आहे आणि ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टीच्या अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या यांनी भूषविल्या आहेत. एक प्रामाणिक पक्ष कार्यकर्ता असा त्यांचा नावलौकिक आहे. 12 वर्ष नगरसेवक या कार्यकाळात ते सुधार समिती व शिक्षण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणाऱ्या या नगरसेवकावर पक्षाने 2017 गटनेते पदाची मोठी जबाबदारी सोपवली. 25 कोटी लोकसंख्या असलेल्या या मुंबई महानगराच्या अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी लक्ष दिले व ते सोडवले. मुंबई शहर विकास आराखडा 2034 समितीचे सदस्य असताना त्यांनी मुंबई शहराच्या विकासासाठी अनेक अभ्यासपूर्ण सूचना केल्या. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी या 4 भाषांवर त्यांचे प्रभुत्व असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग व प्रबळ इच्छाशक्ती असल्याने त्यांचं नेतृत्व सर्व मान्य होत गेलं आहे. आपल्या प्रभागातील रस्ते रुंदीकरण, रस्त्याचे सुशोभीकरण यावर त्यांनी विशेष भर दिलाय. मुलुंड पश्चिम येथील स्मशानभूमी काम सुरूच आहे. मुलुंड युवक प्रेरणा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, मोफत रुग्णवाहिका सेवा, अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम ते राबवित असतात. मुलुंड शहर मुंबईच्या नकाशावर ठळकपणे दिसावं, त्याचा नावलौकिक वाढावा यासाठी माय मुलुंड ही चळवळ त्यांनी सुरू केली आहे. स्वच्छ भारत चळवळीतही ते अग्रसर राहिले आहेत. महिला अल्पबचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना त्यांनी अल्पावधीत यशस्वी करून महिलांचे आशीर्वाद मिळवले आहेत. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळे मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आज मेट्रो प्रकल्प प्रगती पथावर आहे. मुलुंड गोरेगाव लिंक रोड साठी सुद्धा त्यांनी अथक मेहनत घेतली व 2022 पर्यंत हा रस्ता पूर्ण होणार आहे. त्यांच्या यशाचा हा आणखी एक मानबिंदू आहे. झोपडपट्ट्यांमधील लोकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून स्वच्छता व पाणी पुरवठा या मूलभूत सुविधा त्यांनी मिळवून दिल्या. त्यांच्याच काळात जनतेला 24 तास पाणी पुरवठा होऊ लागला व जनता पाण्याच्या त्रासातून मुक्त झाली. मुलुंड डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत होता, त्यासाठी त्यांनी आंदोलन करून हा प्रश्न सोडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिजली बचाओ देश बनाओ या चळवळी अंतर्गत मनोज कोटक यांनी अनेक रस्त्यांना नवीन LED लाईट्स बसवून रस्ते प्रकाशमय तर केलेच पण वीजही वाचवली. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणार्थ त्यांना पेन्शन देण्यात यावे हा विषय त्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत समाविष्ट करण्यासाठी महापौरांकडे पत्रव्यवहार केला. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या ज्या मालमत्ता मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आहेत त्यांना मालमत्ता करात पूर्णपणे सूट द्यावी यासाठीही त्यांनी महापौरांशी पत्रव्यवहार केला व चर्चेचा आग्रह धरला. मुंबईतील 750 चौरस फूट पर्यंतचा मध्यमवर्गीयांचा घरांवरील मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करावा यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे व तशी लेखी मागणीही केली आहे. आरोग्य सेविकांच्या वेतनवाढीच्या प्रश्नाकडे लक्ष न देता वर आणखी घरोघरी जाऊन कुष्ठरोग्यांची गणती करण्यासाठी सक्ती केली गेली.
या अन्यायपूर्ण वर्तनावर मनोज कोटक यांनी सभागृहात आवाज उठवला व अशी सक्ती करू नका असे ठणकावून सांगितले व या निर्णयाविरुद्ध ठामपणे उभे राहिले. एक लढाऊ गटनेता म्हणून त्यांची ही कारकीर्द खरंच वाखणण्याजोगी आहे. असे हे मनोज कोटक म्हणजे जनसामान्यांचा जिवलग मित्र. आपला मनोज, होय आपला मनोज, मतदारसंघासाठी दिवस रात्र धडपडणारा लोकनेता आपला मनोज. केंद्रीय योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी मनोज कोटक आता कटिबद्ध झाले आहेत. उपनगरीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत वेगाने बदल घडविण्यासाठी लोकल गाड्या 15 डब्यांच्या करणे, लोकलचा प्रवास सुसह्य व आरामदायी करणे या मुद्द्यांसाठी ते वचनबद्ध आहेत. पण गरज आहे ती आपण त्यांना दिल्लीत पाठवण्याची. विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत घेऊन येण्यासाठी मनोज कोटक यांच्यासारख्या कार्यतत्पर व प्रामाणिक खासदार आपण निवडून देऊया. लोकसेवेच्या उदात्त ध्येयामुळे त्यांचे इतर पक्षीय नेत्यांचीही जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहे, त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला आहे. येणारी निवडणूक ही ऐतिहासिक आहे. आपला भारत देश सशक्त व सक्षम करण्यासाठी ईशान्य मुंबईचा हा चौकीदार आपण निवडून देऊया. तुम्ही आम्ही एकत्र येऊन समृद्ध आणि सुरक्षित भारत घडवूया. मनोज कोटक यांना दिलेलं प्रत्येक मत प्रत्यक्षपणे माननीय मोदीजींचे हात बळकट करेल व देशात पुन्हा विकासाची गंगा अवतरेल. सौगंध मुझे इस मिट्टी की मैं तेज नहीं मिटने दूंगा, मैं तेज नहीं रुकने दूंगा, मैं तेज नहीं झुकने दूंगा. मेरा वचन है भारत माँ को तेरा शीश झुकने नहीं दूंगा. चलो अब की बार फिर जोश वही जगाते हैं, चलो अब की बार फिर मोदी सरकार बनाते हैं, मोदी सरकार बनाते हैं, मोदी सरकार बनाते हैं. नरेंद्र मोदी म्हणजे विकास पुरुष, कणखर नेतृत्व आणि भारत मातेचा राष्ट्रभक्त सुपुत्र. चला पुन्हा एकदा आपला देश नरेंद्र मोदींच्या समर्थ हातात सोपूया. त्यासाठी मनोज कोटक यांना 2 क्रमांकावर असलेले कमळाचे बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. एक शक्तिशाली बलशाली भारत निर्माण करण्यासाठी, एक समृद्ध आणि सुरक्षित भारत बनवण्यासाठी आपण सगळेच मिळून या राष्ट्रभक्तीच्या जागरामध्ये सामील होऊया. चला लोकशाहीला बळकट करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. येत्या 29 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पार्टी या महायुतीचे कर्तव्य तत्पर व लोकप्रिय उमेदवार मनोज कोटक यांना कमळाचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. एक अभ्यासू नेतृत्व म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचं काम, संघर्ष करत करत पक्षवाढीसाठी काम करणारा अशा प्रकारची सुद्धा ओळख मी मनोज कोटक यांची. माझा वोट नरेंद्र मोदींसाठी, माझा वोट भारतीय जनता पक्षासाठी, माझा वोट प्रत्येक त्या चौकीदारासाठी जो चौकीदार देशाचं संरक्षण करत आहे, माझं मत मनोज कोटक साठी. मुझे बहुत खुशी है कि बीजेपी ने हमारे कॉर्पोरेटर को एक कैंडिडेट बनाया. मनोज कोटक जी बहुत ही प्रतिभाशाली व्यक्ति है. मेरा अनुभव ये रहा है कि मनोज कोटक जी हम सबको, सब नगर सेवकों को साथ में लेके चले हैं, हमको कुछ ना कुछ सिखाया है हमेशा. गोर गरीबाची लोकांची फी भरणे, कोणाची समस्या, कोणाचं ऍडमिशन, डे नाईट एटीएम कार्ड जसं असतं त्यांचं काम आहे. आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकत आहोत आणि याच्या पुढे आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभणारच आहे. खासदार किरण सोमानी साहेबांनी जे काम केले त्यांचा आशीर्वाद त्यांना आहे आणि मनोज कोटक साहेब पण तसेच काम करणार. मनोज भाई सरकार एखादा खासदार जेव्हा लोकसभेमध्ये जाईल त्यावेळेला आमच्या सगळ्या समस्या सुटतील अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. लोकप्रिय उमेदवार ईशान्य मुंबईचे मनोज कोटक साहेब यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे आणि एक चांगला खासदार म्हणून केंद्रामध्ये पोहोचवण्यासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की मनोज कोटक साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आपण स्वतः व आपल्यासह सर्वांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करीत आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी
मतदान करावे ही विनंती करतोय. मनोज भाई कोटक सर्वात जास्त मत घेऊन निवडून येतील. मनोज कोटक जी को वोट देना मतलब मोदी जी को वोट देना. आणि मनोज भाई ने जीत पाकी चे 101%. फिर एक बार आपको मैं मतदान करने के लिए प्रार्थना करता हूँ. लोकतंत्र विजयी हो, भारत विजयी हो, भारत माता की जय.